आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आपल्याला आमूलाग्र असे बदल करायचे आहेत आणि हे बदल करत असताना पुरातत्व विभागाची मदत घेऊन आपल्याला करायचे आहेत. त्यासाठी संबंधित जे संचालक आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि आपण सर्वंकष असा एक आराखडा तयार करतो आहे. त्याच्यामध्ये प्रसाद योजना, तुळजापूर शहर आणि परिसराचा विकास आणि हे पुढच्या 20-25 वर्षाचा विचार करून आपण करणार आहे. यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे जो आपला गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये सोन्याचा पत्रा लावण्याच्याबद्दल एक विचार चालू आहे. पुरातत्व विभागाच्या सहकार्याने नेमकंही कसं करायचं जेणेकरून तिथे ओलाव्यामुळे काही वेगळी अडचण होऊ नये, वास्तूला काही डॅमेज होऊ नये, या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन आपण त्याबाबतीमध्ये पुढच्या काळात निर्णय घेतो आहे. काल मात्र एक विषय पुढे आला आहे, तो म्हणजे सल्लागार नेमण्याचा. आपण पुरातत्व विभागाची मदत घेऊन पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये योग्य असा सल्लागार नेमणार आहोत, जो हा सर्वंकष आराखडा DPR आपल्याला तयार करून देईल आणि त्या DPR मध्ये अगदी गाभाऱ्यामध्ये काय करायचं, तिथे लाईटिंग कसं करायचं, मग सोन्याचा पत्रा वापरायचा का अजून काय वापरायचं आणि त्याचबरोबर पूर्ण मंदिर परिसर आणि शहर आणि शहराच्या थोडंसं पलीकडे जाऊन 10 ते 15 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपल्याला कसा विकास करता येईल, PPP मोडमध्ये CSRची मदत घेऊन लोकांकडनं देणगी घेऊन आपल्याला त्या पूर्ण परिसराचा कायापालट करायचा आहे. पण त्यासाठी एक सर्वंकष आराखडा 25-30 वर्षाचा विचार करून हा आराखडा तयार केला जाणार आहे.